नमस्कार, होम कुकिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सरसो का साग। तर सरसो चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, तो 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा। बारीक चिरल्यानंतर तो एका कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत। तर सरसो कुकरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यात आपण 2 ते 3 मिरची टाकणार आहोत, 2 ते 3 टेबलस्पून मुगाची डाळ, हिंग, 1/2 चमचा मीठ, 2 चमचा जिरा, धनेपूड, हळद। तर आता कुकर बंद करून आपण गॅस चालू करून 1 ते 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर आपला सरसो चांगला शिजलेला आहे, तो पळीने चांगला मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा, किंवा आपण तो मिक्सरमधून सुद्धा काढू शकतो। तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया। तर 1 कांदा लसणाचा घ्यायचा आहे सोलून आणि तो खलबत्त्यात चांगला कुटून घ्यायचा आहे, मिक्सरमध्ये नाही काढायचा, खलबत्त्यातच कुटून घ्यायचा। तर आता आपण लसणाची फोडणी देणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण 2 टेबलस्पून तूप घेणार आहोत, त्याच्यात कुटलेला लसूण टाकणार। लसूण चांगला तडतडला परतून घ्यायचा। लसूण चांगला परतल्यानंतर आपला सरसो त्याच्यात टाकून घ्यायचा शिजवलेला आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा हलवून लसणामध्ये। तर आपला सरसो तयार आहे। 1 उकळी आली की आपण तो खाण्यासाठी सर्व करायचा आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या इतर फॅमिली फ्रेंड्स यांच्यासोबत देखील शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आमचा चॅनल होम कुकिंग। तर सबस्क्राईब नक्की करा आणि हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला फुकट आहेत तर सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।